रावेत मध्ये राहते, आम्हाला दवाखाना माहित नव्हता. हा मला सांगली पाहुणे त्यांनी सांगितलं, ऑपरेशन झाल्यापासून पूर्ण माझं म्हणजे दुखायचं थांबलाय बाई. ऑपरेशन करून काही तक्रार नाही. तीन दिवस झाले, तिसरा दिवस आहे. कसं वाटतं मला ऑपरेशन? छान वाटते मला आता, अजिबात तक्रार नाही पायाची. आधी तक्रार काय होती? पूर्ण पायाशी आग होत होती पायाची आणि चालता येत नव्हता. बघा एम आर आय मध्ये मी दाखवू शकतो त्यांचे मणक्याला काय प्रॉब्लेम होता ते आपण पाहू शकतो. हे दोन मणक्याची मधली गाठी बाहेर आली, ही शिर दिसते आपली, ती चौकअप झाली. तसंच इथे पाहिला तरी शिर मोकळी दिसते, ही गाठी बाहेर आली, ही गाठी टोटल टोटल बाहेर आहे. तर टोटल शिर चौकअप आहे. मी भविष्याची तयारी पण केली की परत ऑपरेशनाची गरज पडू नये, ही आपल्याकडे ऑपरेशनसाठी कधी आलेली पाहिजे. गाठी जाग्यापासून शिर मोकळी कडे आली तिथे प्रत्येकाची गरज आली इथे. पण त्यांच्यासाठी स्पेशल सोय काय केली, ते क्लिप लावली परफेक्ट क्लिप. हे आठ स्क्रू असं पडले, साईडनी पाहिलं तसं दिसणार आणि समोरून पाहिलं त्याचं दिसणार. आठ स्क्रू पडले पण कधी ते काय होणार आहे, किती जरी काम केलं, किती जरी धनका बसला, तर हे गादी बाहेर येणार नाही. पाय कायमचे बरे झाले, परत ते ऑपरेशनसाठी आपल्याकडे येणार नाही. हे आम्हाला पाहिजे होतं की परत त्यांना त्रास झाला पाहिजे. चालून दाखवा. व्हेरी गुड, छान. आनंद वाटलं का? खूप आनंद. बरेच वर्ष 10-12 वर्ष झालं सारखं औषध गोळ्या खात काही फरक पडत नव्हतं. पाठवलं ना, खूप आनंद झाला. मी रोज इंजेक्शन घेत होती मांडीत, तरी पण फरक नाही पडला. बरोबर. किती वर्ष? आता 3 महिने झाले घेत होते इंजेक्शन. इंजेक्शन देऊन काय होणार आहे? शिर चोकाप असेल तर शिर मोकळी करणार आहे. काट होतो तर काटा काढायचे. काटा टोचल्यावर इंजेक्शन घेऊन कुठेही पण पेन किलर घेऊन काय होणार आहे? थोडा खाऊन काय होणार आहे? हे महत्वाचं विषय. ओके, नमस्कार. थँक्यू. छान वाटलं. थँक्यू. नमस्कार.